महान समाजसुधारक आणि लोकशाही विचाराचे प्रवर्तक महात्मा बसवण्णा आणि त्यांचे समकालीन शरण यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि वचन अकादमीचे मार्गदर्शक माननीय अरविंदांना जप्पी साहेब, आत्ता ज्यांचं आपण व्याख्यान ऐकलं असे आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर काशीनाथजी अंबलगे सर, माजी आमदार मनोहर पटवाडी सर ते आमचे मार्गदर्शक आहेत, प्रदीपजी वाले, डॉक्टर राजेंद्रजी कुंभार सर, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सन्माननीय बसवजी कंजे सर, डॉक्टर राजन सर, आत्ता जे हिंदीमधून सूत्रसंचालन करत आहेत आणि आमच्या वचन अकादमीचे संचालक डॉक्टर संतोषजी लागले सर यांनी प्रस्तावित केलं असे आमच्या डॉक्टर नलिनी वाघमारे मॅडम, प्राध्यापक राजा शिरगुप्पे सर, ॲडव्होकेट मनीषा महाजन मॅडम, तालीकोटी सर आणि वचन अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर रत्नाकरजी लक्षटे सर, सर्व संचालक मंडळ. खरं तर यापूर्वी पुण्यामध्ये मी जाहीर व्याख्यानासाठी 8 वेळा येऊन गेलेलो आहे आणि मला बऱ्याच श्रोत्यांनी बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे. गेल्या एप्रिलमध्ये सुद्धा 22 एप्रिलला आमच्या तालीकोटी सरांनी सांगवीला ते व्याख्यानासाठी बोलावलं होतं, मी आलो होतो. त्याच्यानंतर 1 महिन्याने पुन्हा एकदा आपल्यासमोर मला बोलण्याची या ठिकाणी संधी मिळालेली आहे. खरं तर इथं 4 विषय असल्यामुळं व्याख्यात्यांचे विषय एकमेकांमध्ये गुंतलेले आहे, त्याच्यामुळं थोडंसं पुनरावृत्ती होऊ शकते, त्यामुळं माफ करा. कारण विषयच एकमेकांमध्ये तसे संबंधित असल्यामुळं तशा पद्धतीनं विषयाची मांडणी या ठिकाणी करण्यात येईल. 5 व्याख्यानं झालेले आहेत आणि मला कुठेही म्हणजे जुबरे साहेब या ठिकाणी आहेत, प्रत्येक ठिकाणी पाटील सरांना शेवटचा मान असतो. कुठेही आत्तापर्यंतचा कंजे सरांना सुद्धा माहिती आहे, सर्वात शेवटी मला उभं करतात व्याख्यानाला, नाही तसं काही नाही. आणि म्हणून इथंही ती परंपरा पुढे आहे. आणि मग आपला मी जास्त वेळ घेणार नाही, विषय सोडून बोलणार नाही, त्या विषयाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. वचन साहित्य आणि भारतीय संविधान. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये महात्मा बसवण्णांच्या वचन साहित्यामधून अभिव्यक्त होणारे भारतीय संविधानिक मूल्य याचा चिकित्सक अभ्यास हा माझा संशोधनाचा विषय आहे आणि तोच विषय मला या ठिकाणी देण्यात आलेला. केवळ वचन साहित्य याबद्दल मला विश्लेषण करायचं नाहीये, वचन साहित्यामधले मूल्य आणि भारतीय संविधानामधले मूल्य यांचा अनुबंध कसा येत आहे आणि या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. आता आम्ही वचनच वाचलेलं नाहीये, संविधान तर वाचण्याचा प्रश्नच नाही. आणि मग विषय तर संविधान आणि वचन. आणि मग कमी वेळामध्ये आपल्याला हा विषय मांडायचा अनुबंध आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये वचनही असलं पाहिजे आणि संविधानही असलं पाहिजे आणि आज अन्य ग्रंथाचं पारायण करण्याच्या ऐवजी वचनांचं पारायण आणि संविधानाचं पारायण प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये होण्याची आज काही गरज आहे, तरच हा विषय आपल्याला समजू शकतो. संविधान जर आपण वाचलं तर कलम नंबर 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क यांची तरतूद करण्यात आली. 6 मूलभूत हक्क आहेत. थोडंसं संविधान सांगणार आहे. कलम नंबर 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क आहेत. संविधान म्हणजे राज्य कारभाराचे नियम आहेत. प्रत्येक आर्टिकलमध्ये आणि प्रत्येक तरतुदीमध्ये मूल्य नाही आहे. मूल्यांचा भाग हा 51 अ पर्यंत आहे संविधानामध्ये. 51 अ पर्यंत संविधानामध्ये मूल्यांची तरतूद आहे आणि त्याच तरतुदी आपल्याला आजच्या विषयाच्या संदर्भामध्ये अभ्यास करायचा. कलम नंबर 12 ते 35 मध्ये 6 मूलभूत हक्क आहेत. मूलभूत हक्कांना न्यायालयाचं संरक्षण आहे आणि न्यायालयाच्या संरक्षणाच्या बाहेर एक नैतिकता म्हणून मार्गदर्शक तत्वे कलम नंबर 36 ते 51 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे की ज्याच्यामध्ये मूल्य आहे. कलम नंबर 12 ते 35, कलम नंबर 36 ते 51 आणि कलम नंबर 51 अ मध्ये 10 मूलभूत कर्तव्य की ज्याच्यामध्ये मूल्य आहे. त्याच्यानंतर
भारतीय संसदेची तरतूद कलम नंबर 52 ते 123 मध्ये आहे की जे आज आपल्याला अनुभव मंडपाची तुलना संसदेशी करायची, लोकशाही करायची. म्हणून आपल्याला कलम नंबर 52 ते 123 हा भाग आपल्याला वाचावा लागेल. सर्वोच्च न्यायालय 124 ते 147 आणि SC ST यांच्या संरक्षणाच्या तरतुदी 330 ते 342 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे की ज्या हा मूल्यांचा भाग आहे, मागासारी दुर्बल लोकांचा विकास. तर या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी चर्चा करत असताना असं म्हटलं जातं की संविधान बदलणार आहे ही एक हवा आहे. या देशाचं संविधान कुणीच बदलू शकत नाही. काळ्या बाजू नका ऐका फक्त. संविधानाची चौकट हा शब्द आपण ऐकला असेल, बरोबर. संविधानाची चौकट आणि वचन साहित्याची चौकट याच्यामध्ये साम्य अंमलबजावणी. इसवी सन 1967 मध्ये गोलकनाथ नावाचा खटला सुप्रीम कोर्टामध्ये आला होता आणि इसवी सन 1973 मध्ये केशवानंद भारतीचा खटला सुप्रीम कोर्टाच्या समोर आलेला होता. या दोन खटल्यांच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा निर्णय दिलेला, निवाडा केलेला. आणि सुप्रीम कोर्ट काय म्हणतं त्याच्या संदर्भामध्ये, भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांना कोणत्याही परिस्थितीत कोणालाही स्पर्श करता येणार नाही, बरोबर. भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांना कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही पक्षाला कोणत्याही संसदेच्या सदस्याला स्पर्श करता येणार नाही किंवा त्यात बदल घडवून आणता येणार नाही. भारतीय संसदेला संविधानाच्या मूलभूत रचनेत, मूलभूत ढाच्यात बदल करण्याचा कदापि अधिकार नाही. संसदेला सुद्धा तो अधिकार नाही आहे. भारतीय संविधानाची चौकट बदलण्याचा अधिकार संसदेला नाही आहे. मग संविधानामध्ये बदल कसा काय होऊ शकतो? संविधानामध्ये दुरुस्ती होऊ शकते कलम नंबर 368. दुरुस्ती म्हणजे बदल नव्हे. कदाचित कालभय एखादी तरतूद असेल त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, पण संविधानाची चौकट आणि संविधानाचे मूल्य आणि संविधानाचा सरनामा कोणत्याही सरकारला कधीही बदलता येणार नाही. कारण भारतीय संविधानाची चौकट ही नैतिक आणि शाश्वत आणि चिरंतन मूल्यांवर आधारलेली आहे. आणि तेच मूल्य, भारतीय संविधानाचे मूल्य वचन साहित्यामध्ये आहे. आणि मग घटनेची चौकट म्हणजे काय आहे? जनता सर्वोच्च आहे. लोकशाही शासन पद्धती आम्ही स्वीकारलेली आहे. धर्मनिरपेक्षता आम्ही स्वीकारलेली आहे. कलम नंबर 25 काय सांगतं भारतीय संविधान? धर्म ही माझी खाजगी बाब आहे. राज्याला धर्म नाही, लोकांना धर्म आहे. राज्याला धर्म नाही, लोकांना धर्म आहे. धर्म ही माझी खाजगी बाब आहे. आणि धर्माच्या क्षेत्रामध्ये राज्याला आणि कायद्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. ही धर्मनिरपेक्षतेचे मूल्य भारतीय संविधानामध्ये आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, कल्याणकारी राज्य, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रनिष्ठा हे सगळे मूल्य भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कामध्ये, मार्गदर्शक तत्वामध्ये, मूलभूत कर्तव्यामध्ये आणि काही इतर तरतुदीमध्ये समाविष्ट केलेले असल्यामुळं या देशाची मूलभूत जी काही संविधानाची चौकट आहे, जो काही सरनामा आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे. तो आपण वाचला पाहिजे. आणि मग KS भगवान असं म्हणतात, बसवण्णा केवळ समाज सुधारक नव्हते, जे कर्नाटकामधले आघाडीचे विचारवंत आहेत. बसवण्णा केवळ समाज सुधारक नव्हते, केवळ औषधाने समाज सुधारणा होत नाही, त्याला शस्त्रक्रिया आणि ऑपरेशनची गरज असते. त्याला क्रांती म्हणतात. सडलेली अर्थहीन व्यवस्था मुळापासून उखडून टाकून नव्या समतायुग समाज रचनेची स्थापना, भेदभाव विरहित समाज साकार करण्यासाठी एका महान क्रांतिकारकाचा जन्म झाला. त्यांचं नाव आहे बसवण्णा. आजच्या आधुनिक भारतातील सर्व आंदोलनाचं मूळ आणि बीज हे वचन आंदोलनामध्ये. आताच एक प्रश्न निर्माण झाला की बसवण्णांचं नाव बसवेश्वर का बसवण्णा?
खरं तर डॉक्टर पी व्ही देसाई यांनी सुद्धा अर्जुनवाडचा शिलालेखाचं अध्ययन करून पटवारी सर की कुठंही कोणत्याही शिलालेखामध्ये बसवेश्वरांचं नाव बसवेश्वर नाही, बसवच आहे बसवन्ना. हा बसव, बसव आणि कन्नड संस्कृतीनुसार आम्हाला अण्णा अप्पा आणि अक्का, आजही माझ्या वडिलाला मी अण्णा म्हणतो. आम्ही बसवण्णाला विसरलो पण बसवण्णाची अण्णा संस्कृती विसरलेलो नाही, हा आमचा वारसा आहे, मी त्यांचा वारसदार आहे. म्हणून मी माझ्या बहिणीला अक्का म्हणतो, अण्णा म्हणतो, अप्पा म्हणतो, बसव आणि सगळ्यांचे आदरणीय अण्णा, बसव अधिक अण्णा झाले बसवण्णा. म्हणून बसवण्णा हे नाव अगदी बरोबर आहे, बसवेश्वर हे नाव कुठेही नाही. आता आमच्या तोंडातच पडलेलं आहे, आम्ही सुद्धा बसवेश्वरच म्हणतो हळूहळू, आता चांगली सवय बसवण्णा असं म्हणायची लागलेली आहे. आणि बसवण्णा अण्णा बसवण्णा अप्पा बसवण्णा आणि मग महात्मा बसवण्णा. आणि मग असं बसवण्णानी 12व्या शतकामध्ये जे काही वचन साहित्य या ठिकाणी निर्माण केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की सामाजिक लोकशाही शिवाय राजकीय लोकशाहीला काहीच अर्थ नाही. 5 वर्षाच्या काळामध्ये मतदानाच्या वेळेस आम्ही मतदार राजा आणि 5 वर्ष पोत राजा, अशी अवस्था मतदारांची आहे. म्हणजे मतदानाच्या पलीकडं आमचा आणि लोकशाहीचा संबंध नाही, केवळ मतदान करणं म्हणजे लोकशाही. पण बसवण्णांच्या काळामध्ये खरी लोकशाही म्हणजे राजेशाहीमध्ये लोकशाही मूल्य रुजवण करणारे एकमेव महात्मा बसवण्णा आहेत. म्हणून त्यांच्या वचनांमध्ये लोकशाही आणि संविधानाचे मूल्य आहे. म्हणून भारतीय संविधानातील तरतुदी कितीही चांगल्या असल्या पण राबवणारे जर चांगले नसतील तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते. म्हणून वचन कितीही चांगले असले, वचनांचं आचरण जर होत नसेल तर ते सुद्धा संविधानासारखं राहणार आहे. म्हणून आजपर्यंत आमच्यापर्यंत वचन येऊ दिले नाहीत, आले नाहीत, आणि म्हणून आता आम्ही वचन वाचायला लागलो आणि वचन अकादमीसारखे त्याच्यामध्ये काम करणारे प्राध्यापक आता वचन साहित्यावर तासन तास बोलायला लागलेले. आता आमच्या लातूरमध्ये तर अण्णा जत्ते साहेब आमच्या लातूरमध्ये तर श्रोते कमीन वक्ते जास्त झाले. म्हणून लातूर हे एक वक्ते निर्माण करण्याची खान त्या ठिकाणी झालेली आहे. असो, तर आपल्याला या ठिकाणी लोकशाही बसवण्णा आणि वचन साहित्य या अनुषंगाने चर्चा करत असताना बसवण्णांच्या अगोदर आपल्याला बुद्धाचा विचार करावा लागेल. काही जण काय करायला लागले, बसवण्णांच्या पुढूनच आपली एक्सप्रेस गाडी सुरू करायला लागले तसं नाही जमणार. बसवण्णांच्या अगोदरचा सुद्धा काळ आपल्याला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. सप्पासव सुत्तामध्ये मी पाली भाषेचा प्राध्यापक आहे, बुद्ध असं म्हणाले, ग्रंथात लिहिलं म्हणून खरं मानू नका, गुरुनं सांगितलं म्हणून खरं मानू नका, परंपरेनं आले म्हणून खरं मानू नका. बरोबर, परंपरेनं आलं म्हणून खरं मानू नका, ग्रंथात लिहिलं म्हणून खरं मानू नका, गुरुनं सांगितलं म्हणून खरं मानू नका, मोठ्या मोठ्यानं बोलतंय म्हणून खरं मानू नका, जोरात जोरात बोलता म्हणून हात वाढवत होत म्हणून खरं मानू नका. सांगणारा कोण आहे यापेक्षा सांगणाऱ्यामध्ये सत्य किती आहे त्याच्यावर ते स्वीकारा. म्हणजे हे कधी 2500 वर्षापूर्वी बुद्धाने सांगितलं आणि बसवण्णाने काय सांगितलं, काळानुसार अनुभव मंडपामध्ये बसा, चर्चा करा, चिकित्सा करा आणि काळानुसार बदला आणि काळानुसार विचे आणि विचार स्वीकारा, किती मोठं सांगणं आहे. हाच आहे लोकशाहीचा विचार. म्हणून बुद्ध महावीर रचियला पाया, बुद्ध महावीर बसवण्णा रचियला पाया, भुलेशाहू आंबेडकर झाले शेकडस. आणि म्हणून बुद्ध महावीर चारवाक बसवण्णाने लोकशाहीच्या मंदिराचा आणि संसदेचा पाया रचलेला आहे आणि फुलेशाहू आंबेडकर त्या विचाराची कळस झालेली आहेत, हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून प्राचीन युगामधली लोकशाही, जे वज्जीचा उल्लेख आमच्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केला होता, वज्जीमध्ये सुद्धा लोकशाही होती. म्हणून चारवाक बुद्ध महावीरांचं एक लोकशाहीचं युग आहे आणि त्या युगाच्या नंतर आपण येतो मध्ययुगामध्ये, ते म्हणजे बसवादी शरणांचं लोकशाहीचं हे मध्ययुग आहे. एक प्राचीन युगामध्ये लोकशाही, बुद्ध चारवाक महावीरांच्या काळामधली लोकशाही, त्याच्यानंतर मध्ययुगामध्ये बसवादी शरणांच्या अनुभव मंडपाची लोकशाही आणि सध्याचं आधुनिक युग आहे ते म्हणजे फुले शाहू आंबेडकरांची
युग आहे. असं तीन काळामध्ये लोकशाहीचे विचार समर्थ राहत आलेले आहेत. म्हणून संसदेच्या सदस्यांना खासदार म्हणतात आणि अनुभव मंडपाच्या सदस्यांना शरण म्हणतात. आजचा खासदार आणि तेव्हाचा शरण, शरणांच्या पात्रता आणि खासदारांच्या पात्रता जप्ती साहेब सारख्याच आहेत. की शरण कसा असावा याच्याबद्दल जे काही बसवंतांनी वचनांमध्ये सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी वचनांमध्ये आहेत जे आपल्या संसदेच्या किंवा सध्याच्या तरतुदीमध्ये आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, काही लोकांचं असं म्हणणं आहे की धम्म स्वीकारत असताना 35 वर्ष त्यांनी धर्माचा अभ्यास केला. 35 वर्ष बाबासाहेबांनी धर्माचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी धम्म स्वीकारला. हे पण सत्य आहे की बाबासाहेबांकडं वचन साहित्य वाचण्यामध्ये आलेलं नव्हतं, कारण ते कन्नड भाषेमध्ये होतं. पण बाबासाहेब आंबेडकर एकदा बेळगावला गेले होते आणि बेळगावला गेल्यानंतर दोहार कक्क या समाजाचे लोक बाबासाहेबांना भेटले होते आणि बाबासाहेबांना भेटल्यानंतर काही पुस्तकं बाबासाहेबांना दिले होते. शुक्रवार 12 एप्रिल 1929 रोजी 262 क्रमांकावर बहिष्कृत भारतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार महत्वाचा लेख लिहिलेला आहे. आणि त्या लेखामध्ये बाबासाहेब एकच वाक्य जरी त्या शब्द म्हणतात, पण ते शब्दसुद्धा संविधानाच्या दृष्टीनं, वचनांच्या दृष्टीनं आणि संविधानाच्या दृष्टीनं अंमलबजावणीसाठी अतिशय महत्वाचं आहे. ते असं म्हणतात की पहिला महामानव या देशामध्ये झाला तो म्हणजे तथागत गौतम बुद्ध, दुसरा महामानव झाला ते म्हणजे वर्धमान महावीर आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे तिसरा महामानव तो म्हणजे बसवण्णा, असं स्पष्टपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या अंकामध्ये लिहिलेलं आहे. याचा अर्थ इथल्या वडवानळांनी बुद्धाला खात केलं, महावीराला खात केलं, तसं बसवण्णाला सुद्धा खात केलेलं आहे. हा शब्द आणि हे वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सांगता येईल की बसवण्णांच्या विचाराचा निश्चितच प्रभाव इथल्या भारतीय संविधानावर पडलेला आहे. म्हणून आजचे जे काही सुधारणा कायदे आहेत, पहा तुम्ही, स्त्री पुरुष समतेचा कायदा बसवण्णांच्या काळामध्ये होता, अस्पृश्यता निर्मूलन आरमुठी चळवळ बसवण्णांनी त्या काळामध्ये निर्माण केली होती, अन्न सुरक्षा कायदा, अन्न टाकून देणं पाप होतं त्या काळामध्ये, ज्यांना अन्न टाकून देतात त्याला जेवायला निमंत्रणच नव्हतं, म्हणजे अन्न सुरक्षा. म्हणून माझ्या घरी अगोदर तिवईवर जेवायचे, मला वाटायची तिवईवर का जेवायची, अन्न हे प्रसाद आहे, अलग लक्षात, अन्न हे प्रसाद आहे. ही भूमिका लिंगायत धर्माच्या माध्यमातून या समाजामध्ये आलेली आहे. म्हणजे आजचे सगळे कायदे भारतीय संविधानातले मूल्य, संविधानातल्या तरतुदी आणि केलेले सुधारणा कायदे, ह्या सगळे कायदे त्या काळामध्ये बसवण्णांनी अंमलबजावणीमध्ये आणले होते. पर्यावरण संवर्धन कायदा, मी उन्हाळ्या म्हणजे 15 मेला बाबा आमटेंच्या शिबिराला गेलो होतो. त्यावेळेस बाबा आमटेंचे जे चिरंजीव आहेत डॉक्टर विकास आमटे यांनी सांगितलं, आमच्या त्या आनंदवनामध्ये एकही मंदिर नाही, देवाची मूर्ती नाही आणि कोणाच्या नावानं चौक नाही. आणि ते खरं आहे, तिथं मंदिर नाही, मूर्ती नाही, कोणाच्या नावानं चौक नाही. पण त्या असं म्हणाले की आम्ही श्रम ही है श्रीराम हमारा असं म्हणतो. मी तर म्हणालो श्रम ही है श्रीराम हमारा, कायक ही कैलासा भारत. म्हणजे बाबा आमटेंच्या सुद्धा विचारावर किती प्रभाव होता. आणि मग पुढे जाऊन ते असं म्हणाले की बाबा आमटेंनी असं सांगितलं होतं की मेल्यानंतर माझं दहन करू नका, मला पुरा, पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी मला जाळू नका, मला पुरा, असं त्या ठिकाणी बाबा आमटेंनी म्हटलं होतं. म्हणून आनंदवनामध्ये बाबा आमटे आणि साधन आमटे यांची समाधी त्या ठिकाणी त्यांना दफन करण्यात आलेलं आहे. आणि हाच विचार 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी या वचन साहित्याच्या माध्यमातून त्या काळामध्ये अंमलबजावणीमध्ये आणलेला होता. म्हणून पर्यावरण संवर्धनाचा विचार सुद्धा संविधानामध्ये आहे आणि बसवण्णांनी त्यांचा विचार केलेला आहे. म्हणून असं एका ठिकाणी दसरे यांना म्हटलेलं आहे की बेलाचं फूल आणि पान हे बेलाचं मूल आहे, ते तोडण्याचा तुला ना अधिकार मला ना अधिकार. पण श्रावणामध्ये आमच्या समाजाच्या किंवा सगळ्याच बायका एकाही बेलाच्या झाडाला पान ठेवत नाही. म्हणजे इतका हा म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा विचार आम्ही स्वीकारत नाहीये. म्हणून संविधानाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की इथल्या भारतीय नागरिकांचं आद्य कर्तव्य आहे पर्यावरणाचं संवर्धन करणं. म्हणून आता
मूर्तीवर एक एक थेंब तीर्थ म्हणून टाकण्यापेक्षा ते झाडाच्या बुंध्याला टाकण्याची आज किती आवश्यकता आहे. आणि त्या काळामध्ये बसवन आणि वचन साहित्याच्या माध्यमातून हा क्रांतिकारी विचार मांडलेला आहे. म्हणून पर्यावरण संवर्धनाचा कायदा त्या काळामध्ये अंमलामध्ये आणला होता. 1993 मानवी हक्क कायदा त्या काळामध्ये बसवण्णांनी मानव हक्काच्या संदर्भामध्ये अंमलबजावणीमध्ये आणलेला दिसतो. कामगार कल्याण कायदा श्रमाला किती महत्व आहे, कष्टाला किती महत्व आहे म्हणून बसवण्णांच्या चळवळीमध्ये 770 शरण आणि 196,000 जंगमांमध्ये सगळे नानाविध कायक करणारे लोक. आमच्या लातूरमध्ये वडर समाजाचं अधिवेशन आहे, मला नवल वाटली त्या वडर समाजाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा एक लिंगायत धर्मगुरू आणि त्यांचा फोटो आहे आत्ता बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की किती समाजाचे किती सोलापूरमध्ये तर ते वडर घिसाडी डोंबारी समाजाचे लोकसुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये लिंगायत समाजामध्ये आहेत असं ना आता आम्हाला समजलेलं आहे. म्हणजे किती मोठी क्रांती सगळ्या जातीच्या सगळे कायक करणारे लोक या चळवळीमध्ये आलेले आहेत. आणि मग लिंगायत ही जात धर्म का संस्कृती, खरं तर मला असं वाटतंय बसवण्णांच्या काळामध्ये लिंगायत ही जात नाही, लिंगायत हा जातींचा समूह आहे आणि लिंगायत ही जाती नष्ट करणारी समतेची चळवळ होती आणि चळवळ आहे. आणि या चळवळीनं एक समतेचा मार्ग, एक समतेचा धडा या 12व्या शतकामध्ये समाजाला देण्याचं काम केलेलं आहे. वेश्या व्यवसायाचं निर्मूलन असेल, सती प्रथा बंदी कायदा असेल, देवदासी प्रथा बंदी कायदा असेल, मोफत शिक्षणाचा कायदा असेल, आता इथं कोणी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असतील त्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा बसवण्णांनी केला. फार मोठी चळवळ त्यांनी निर्माण केली आणि आज सुद्धा आमच्या लातूरमध्ये प्राध्यापक या दिशेला दरवाजा नको, या दिशेला खिडकी नको म्हणून घरं पाडतायत, भिंती पाडतायत. अरे घराच्या भिंती पाडण्यापेक्षा घरातल्या विचारात घरातल्या माणसांची विचार बदलणं किती महत्त्वाचं आहे. आणि त्या काळामध्ये बसवण्णांनी ह्या सगळ्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आणि चळवळ 12व्या शतकामध्ये निर्माण केली होती. म्हणून वचन आणि संविधान, म्हणून आपल्या भारतीय संविधानाला माझी आपल्याला विनंती आहे की एक फक्त सरनामा जोडलेला आहे एवढं जरी आपण वाचलं तरी अत्यंत महत्त्वाचं आहे. संविधानाची मास्टर की आहे, संविधानाचं सारांश तत्वज्ञान या सरनाम्यामध्ये जोडलेलं आहे. म्हणून भारतीय संविधानाचा सरनामा आणि बसवण्णांच्या वचनांचा वचननामा एकच आहे, याच्यामधला अनुबंध एक आहे. म्हणून वचनांचा वचननामा वाचा आणि संविधानाचा सरनामा वाचा, सारखेपणा त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल. म्हणून संविधानामध्ये जे काही सांगितलेलं आहे, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य, स्वातंत्र्य, समता, आता कुंभार सरांनी खरं तर माझ्या विषयाचा बराचसा विषय त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे की ते असं म्हणाले की अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता भारतीय संविधानाने प्रत्येकाला विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. 12व्या शतकामध्ये बसवण्णांच्या चळवळीचं वेगळेपण लक्षात ठेवा तुम्ही की बसवण्णांनी काय केलं, दीन दलित शूद्र अतिशूद्र 12 बलुतेदार 18 आलुतेदार गावातले गावकुसातले गावाबाहेरचे या सगळ्या लोकांना माणसांना विचार करायला लावलेला आहे. हे सगळ्यात वेगळेपण आहे. विचार केला पाहिजे माणसांनी, आम्ही विचार करत नाही म्हणून आमचा मेंदू गंजलेला आहे, अलग लक्षामध्ये. पण बसवण्णा असं म्हणाले की तुम्ही विचार करा, अनुभव मंडपामध्ये बसा, विचार करा आणि विचार करून तुमचे विचार अभिव्यक्त करा. बरोबर आहे. म्हणून अनुभव मंडप म्हणजे आम्हाला विचार करायला प्रवर्त करणारं ते एक विचारपीठ होतं. आणि म्हणून महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये आम्हाला विचार करायला लावला, विचार अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला दिलं, भाषण करण्याचा अधिकार दिला, वचन लिहिण्याचा अधिकार दिला, वचन मुद्रण करण्याचा अधिकार दिला, वचनांचा प्रसार करण्याचा अधिकार दिला आणि माझ्या सदसद विवेक बुद्धीला जे पटत नाही त्याला विरोध करण्याचा सुद्धा अधिकार दिला, जे आज भारतीय संविधानानं या देशातल्या नागरिकांना दिलेला आहे. आणि म्हणून
धर्मनिरपेक्षता असेल, स्वातंत्र्य असेल, समता असेल, लेखन स्वातंत्र्य असेल, भाषण स्वातंत्र्य असेल, मुद्रण स्वातंत्र्य असेल, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असेल, हे सगळे स्वातंत्र्य आम्हाला वचनांच्या माध्यमातून आणि अनुभव मंडपाच्या माध्यमातून 12व्या शतकामध्ये बसवंतांनी दिलेली आहे. आणि म्हणून ही सामाजिक न्यायाची कल्पना आहे. आपल्याला माहिती असेल अल्लम प्रभू सारख्या नटवो जमातीच्या एका शूद्र अतिशूद्र जमातीच्या एका माणसाला अनुभव मंडपाचं अध्यक्षपद देऊन भटक्या माणसांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचं काम 12व्या शतकामध्ये बसवंतांनी केलं. म्हणजे भारतीय संविधानाचं सामाजिक न्यायाचं मूल्य बसवंतांच्या काळामध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून किती अंमलामध्ये आणलेलं होतं हे आपल्या लक्षामध्ये येईल. म्हणून राजा नामधारी आणि बसवंतांना कारभारी. आता बघा, राष्ट्रपती नामधारी असतो आणि पंतप्रधान वास्तविक कार्यकारी प्रमुख असतो. बसवंतांच्या काळामध्ये बिज्जल नामधारी होता आणि बसवंतांना कारभारी होते. सर्व प्रशासन बसवंतांच्या हातामध्ये होतं. म्हणून राजेशाहीमध्ये लोकशाही निर्माण करण्याचं काम बसवंतांनी केलं. आत्ता याच्या अगोदर अनेकांनी हा विषय मांडला की ज्ञान हे भारतीय संविधानाचं मूल्य आहे आणि प्रत्येकाला ज्ञान मिळवण्याचा अधिकार आहे, ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार आहे आणि ज्ञानी माणसाला पद प्राप्त करण्याचा अधिकार आहे. आता सध्या IAS असतील, IPS असतील याची जी भरती केली जाते, तर जे ज्ञानी आहेत, जे हुशार आहेत, जे परीक्षेमधून पास झालेले आहेत अशा लोकांना आपण त्या ठिकाणी नेमणुका देतो. म्हणजे ज्ञानाच्या आधारे, जसं बुद्धाने सांगितलं की जन्म से कोई ब्राह्मण नाही होता आहे, कर्म से ब्राह्मण होता आहे. मग बसवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की माणसाचा दर्जा त्याच्या जन्मावरून नव्हे, त्याच्या जातीवरून नव्हे, तर त्याच्या आचारावरून, त्याच्या विचारावरून, त्याच्या कर्तृत्वावरून आहे. तशा प्रकारचं ज्ञानाला प्रमाण मानणं आणि ज्ञानाधिष्ठित समाज हे जे भारतीय संविधानाचं मूल्य आहे ते 12व्या शतकामध्ये बसवंतांनी सुद्धा ज्ञानाला प्रमाण मानलं. म्हणून जगत ज्योतीचा अर्थ मी अनेक अभ्यासकांना विचारलं, क्रांती, सूर्य, जगत ज्योती वगैरे वगैरे बसवंतांना विधान किंवा हे लावले जातात, तर मग जगत ज्योतीचा अर्थ काय आहे? जगत ज्योतीचा अर्थ तर ते सुद्धा ज्ञानाशी संबंधित आहे की माझ्यासारखं सर्वांना बनवणं, ज्ञानी बनवणं आणि जगातल्या सगळ्या लोकांना ज्ञानाच्या ज्योतीनं ज्ञानी बनवणं. म्हणून बसवंतांना ज्ञान हे जे मूल्य आहे ते 12व्या शतकामध्ये त्यांनी ज्ञानाला प्रमाण मानलं. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की संविधानातलं एक एक मूल्य सर्व वचनांमध्ये आहे. म्हणून बसवचा अर्थच मी असा सांगत असतो की ब म्हणजे बंधुता, स म्हणजे समता आणि व म्हणजे विज्ञान. म्हणजे बसव म्हणजेच संविधान. बसवंतांच्या नावामध्येच संविधानाचं तत्व सामावलेलं आहे. बसवंतांचं वचन जर आपण वाचलं, तत्वज्ञान जर वाचलं, तर बघा बसवंतांच्या तत्वज्ञानाचा सार, बसवंतांच्या तत्वज्ञानाचा सार ब म्हणजे बंधुताचा आहे, स म्हणजे समताचा आहे, सगळ्या व्याख्या त्यांनी सांगितलेल्या आहे, आणि व म्हणजे विज्ञान आणि विवेक आहे. अशा प्रकारे लोकशाहीचं तत्वज्ञान. म्हणून बसवंतांना असं म्हणतात राजा जनतेचा मालक नाही, राजा जनतेचा सेवक आहे. म्हणजे आज जे लोकशाहीचं मूल्य आहे ते 12व्या शतकामध्ये बसवंतांनी सांगितलं. म्हणून वचननामा आणि सरनामा एक आहे. यासाठीच आपण भारतीय संविधानातल्या या प्रत्येक मूल्यांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आता काही मूल्य सांगून मी या ठिकाणी थांबणार आहे. आम्ही भारताचे लोक, खर तर शरण कुणालाही होता येतं. या ठिकाणी बसलेले सगळे शरण आहेत. शरण ही पात्रता आहे आणि म्हणून शरण म्हणजे आम्ही भारताचे लोक याचा अर्थ लोक म्हणजेच शरण आहे. सगळ्या जातीचे, सगळ्या वर्गाचे, सगळ्या वर्णाचे, सगळ्या प्रांताचे लोक अनुभव मंडपामध्ये आले आणि शरण बनले. म्हणून शरण म्हणजे एक पात्रता आहे, शरण म्हणजे एक नागरिकत्व आहे, शरण म्हणजे एक सदसत विवेक बुद्धीचा माणूस आहे. म्हणून बसवंतांना घडले कसे घडले, परिस्थिती मानवांना घडत असते. खर तर बसवंतांना घरामध्ये 33 कोटी देवाची पूजा चालायची, बहीण भावाला समानतेची वागणूक होती,
म्हणून घरामधून ते बाहेर पडले, गल्लीमध्ये गावामध्ये गेले, गल्लीमध्ये आणि गावामध्ये सुद्धा त्यांना विषमतेची वागणूक जाणवली. त्यानंतर ते कुडल संगमला गुरुकुलामध्ये गेले, गुरुकुलामध्ये सुद्धा विशिष्ट वर्गालाच शिक्षणाचा अधिकार होता, विशिष्ट भाषेमधून शिक्षण दिलं जात होतं, तिथंही ते रमले नाही. त्याच्यानंतर ते यात्रेत गेले, जत्रेत गेले, जत्रेमध्ये तर फार मोठ्या प्रमाणावर नृत्यांगणा नाचवल्या जात होत्या, स्त्रियांवर अन्याय केला जात होता. पोतराज, भोंदू, बुवा, बाबा यांचं प्रस्थ त्यांनी पाहिलं. त्याच्यानंतर ते देवळात गेले, देवळामध्ये तर आपण सांगितलेलेच आहे, देवळामध्ये तीच परिस्थिती होती. त्यानंतर ते प्रशासनात गेले, प्रशासनामध्ये राजवर्ग, पुरोहित वर्ग आणि सरंजामदार वर्ग तिघं मिळून प्रजेचं शोषण करत होते. आणि त्यानंतर ते धर्मात गेले, धर्म तर प्रचंड क्लिष्ट बनले होते, धर्मामध्ये कर्मकांड, अज्ञान, अंधश्रद्धा होती. आणि या सगळ्या परिस्थितीचा परिणाम म्हणजे बसवण्णा घडले. म्हणून या ठिकाणी बसवण्णा म्हणजे सामाजिक समतेचं तत्वज्ञान आहे. म्हणून त्यांनी जगामध्ये पहिल्यांदा बसव कल्याण आणि मंगळवेड्यामध्ये अनुभव मंडपची स्थापना केली, लोकांना एकत्र केलं. आता हे पहा तुम्ही, अनुभव मंडपची स्थापना कशी झाली. ज्यावेळेस कुडम संगम वर्ण बसवण्णा मंगळवेढ्याला आले, त्यावेळेस काय झालं की ते समाजाचं अवलोकन करायला लागले. समाजाचं अवलोकन केल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की आपण लोकांशी चर्चा केली पाहिजे. आणि मग बसवण्णानी काय केलं, आपल्या शेजाऱ्यांना, दीन दलित शूद्रांना आपल्या घरी बोलावलं, तुम्ही माझ्या घरी या, आपण काहीतरी चर्चा करूया, आपण एक बैठक घेऊया. बरोबर आहे. आणि बसवण्णानी आपल्या महामणीमध्ये, महामणी बसवण्णांच्या घराला महा, बरोबर आहे, महामणे म्हणत होते, त्या महामणीमध्ये बसवण्णानी पहिल्यांदा या लोकांशी बोलण्यासाठी बैठक बोलावली, चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली. आणि हीच बैठक आणि हीच चर्चा अनुभव मंडपाच्या निर्मितीसाठी कारण ठरलेली आहे. म्हणून बसवण्णांचं महामणे हे पहिलं अनुभव मंडप होतं आणि तिथून अनुभव मंडपची सुरुवात झालेली आहे. म्हणजे चर्चा करण्यासाठी, कायदे करण्यासाठी. म्हणून आज संविधानामध्ये जसे चर्चा करून कायदे संमत केले जात होते, तसं अनुभव मंडपामध्ये चर्चा आणि चिकित्सा करून कायदे संमत केले जात होते. म्हणून त्या काळाचे कायदे म्हणजे वचन ही आचारसंहिता होती, आणि आज कायदे ही आमची आचारसंहिता आहे. म्हणून 770 लोक एकत्र बसायचे आणि चर्चा करायचे. म्हणून बुद्धांचे जसे भिक्खू होते, बुद्धांचे जसे भिक्खू होते, महावीरांचे जसे मुनी होते, शिवरायांचे जसे मावळे होते, तसे बसवण्णांचे शरण होते, हे कार्यकर्ते होते. शरण म्हणजे कार्यकर्ते होते. म्हणून बसवण्णा म्हणायचे, मादार चनैया डोहार कक्कैया, मणिवाळ माचय्या हे माझे शरण आहेत आणि मी त्यांचा दास आहे. त्यांच्या सारखं बनवलं. पण मला कधी कधी असं वाटतंय की बसवण्णांनी मला कधी कधी असं वाटतं, कुंभार सर, आम्ही भक्त नाही, आम्ही शिष्य नाही, आम्ही अनुयायी नाही. बसवण्णांनी आम्हाला भक्त बनवलं नाही, बसवण्णांनी आम्हाला शिष्य बनवलं नाही, बसवण्णांनी आम्हाला अनुयायी बनवलं नाही, बसवण्णांनी आम्हाला शरण बनवलं आणि ते शरणांचे दास झालेले आहेत. पण आमचा आमचा म्हणण्यापेक्षा बसवण्णाला मानणारा समाज भक्त बनण्यामध्ये आणि शिष्य बनण्यामध्ये धन्यता मानतोय. ही जी प्रवृत्ती आम्ही संपवली पाहिजे, कारण भारतीय संविधानानं आम्हाला स्वतंत्र विचाराचे नागरिक बनवलेलं आहे, स्वतंत्र विचाराचे नागरिक बनवलेलं आहे आणि बसवण्णांनी आम्हाला स्वतंत्र विचाराचे शरण बनवलेलं आहे. म्हणजे संविधानातलं मूल्य आणि या वचनातलं मूल्य आपल्याला या ठिकाणी समान दिसतंय. म्हणून शरणू शरणार्थी हे सुद्धा माणसं आणि समाज जोडण्याचं तत्वज्ञान आहे. कारण बसवण्णांना माहिती होतं, समाज जोडायचा असेल. आता काही लोक म्हणतात की बाबा शरणू शरणार्थी काय. माझं असं म्हणणं आहे, शरण शरणार्थीवर खरं तर PhD झाली पाहिजे. कारण हे स्वतंत्र सर समाज जोडायचा असेल तर अगोदर हात जोडले पाहिजे. बरोबर, समाज जोडायचा असेल. आता आम्ही असं करतो, टाटा बाय बाय असं कुठं समाज जोडतोय का. बसवण्णा असं केले नाही.
समाज जोडायचा असेल तर हात जोडले पाहिजेत, नम्रपूर्वक हात जोडले पाहिजेत. म्हणून बसवना डोहार कक्काया मातंग चनया सांबार हरळायला घोड्यावरून खाली उतरायचे आणि हात जोडून शरणू शरणार्थी म्हणायचे. म्हणून हात जोडून समाज जोडण्याचं काम बसवंतांनी केलं. म्हणून हे समाज जोडण्याचं तत्वज्ञान आहे आणि भारतीय संविधानाने सुद्धा समाज एकत्र करण्याचं काम समाज जोडण्याचं काम केलेलं आहे आणि हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून संविधानाचं तत्वज्ञान आणि वचनाचं तत्वज्ञान सारखं आहे. म्हणून मातंग चनया ढोर कक्कया महार नागी देवया नुलीय चंदया चांबार हरळया अंबिगर चौडया गुरुड केतया कुंभार गुंडया दुर्गाई रामन्ना सुतार बसपातीली कनप्पा. हे कित्येक जातीचे शरण त्या ठिकाणी एकत्र आले, शरण झाले. म्हणून शरण म्हणजे लोकशाही स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय आचरणात आणणारा परिपूर्ण माणूस म्हणजे शरण आहे. शरण म्हणजे लोकशाहीच्या विचाराचा माणूस आहे, त्याला जाती पातीचं बंधन नाही. म्हणून शरण म्हणजे परिपूर्ण माणूस आहे. शरण म्हणजे एक माणसाचं माणूसपण जपण्याची ती संस्कृती आहे जी आज आमच्या भारतीय संविधानाला अपेक्षित आहे. म्हणून स्वतंत्र विचाराचे शूर वीर आणि मरणाला महानवमी समजणारे शरण बसवंतांनी निर्माण केले. सत्सद विवेक बुद्धीनुसार जो वागतो तो शरण आहे. जो विचार करतो आणि इतरांच्या विचारांची चिकित्सा करतो तो शरण आहे जी आमच्या संविधानाला अपेक्षित आहे. म्हणून शरणांचं आंदोलन हे भक्तीचं आंदोलन होतं, तर शरणांचं आंदोलन हे मानव मुक्तीचं आंदोलन होतं, हे समतेचं आंदोलन होतं. हे सुद्धा आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे की जी आज भारतीय संविधानातलं मूल्य आहे. म्हणून एक संविधानातलं मूल्य तरतूद जशीच्या तशी 12व्या शतकामध्ये बसवंतांनी आपल्या वचन साहित्याच्या माध्यमातून निर्माण केली. म्हणून अक्क महादेवी सत्यक्का अक्क नागम्मा दानम्मा सातव्वा संतव्वा लिंगम्मा काळव्वा कल्याणम्मा गौरम्मा गोगव्य लंकम्मा लक्कम्मा गंगांबिका निलंबिका अशा कितीतरी 70 स्त्रिया त्या अनुभव मंडपाच्या सभासद होत्या आणि 35 स्त्रियांनी त्या ठिकाणी वचन लिहिलेले आहे. म्हणून समता हे आमच्या लोकशाहीचं मूल्य, संविधानाचं मूल्य वचनांमध्ये आहे. आता बसवंतांना काय म्हणतात बघा, अरे वेद आगमाकडून आम्ही काय शिकावे. 12व्या शतकात आता ते वेदावर चालीन वगैरे वगैरे ते तर आहेत, पण त्याच्यापेक्षा ही सुद्धा भयानकच आहे. म्हणजे अरे वेद आगमाकडून आम्ही काय शिकावे, मादार चन याचे आचार विचार वेदांना शिकल्यासारखे आहे. म्हणजे मादार चनयाचे आचार विचार वेदांनी शिकावेत. म्हणजे मातंग चनया मादार चनया बसवंतांपेक्षा वडीलधारे ज्येष्ठ होते. म्हणून मला असं वाचण्यात आलंय, बसवंतांना कुठलाही निर्णय घेत असताना मातंग चनयाशी चर्चा करत होते. ज्येष्ठ आदरणीय याचा अर्थ एक कॅबिनेट होतं. ही चळवळ चालवायची म्हणजे जसं आजचं जे कॅबिनेट आहे तसं बसवंतांच्या चळवळीमध्ये कॅबिनेट होतं. त्याच्यामध्ये बसवंतांचा समावेश, आल्लंप्रभूंचा समावेश, मातंग चन यांचा समावेश, हडपदापण्णांचा समावेश, हे 10-5 लोक कॅबिनेट होतं आणि ही चळवळ ते चालवत होते, हे निर्णय ते घेत होते. कारण एवढी चळवळ चालवणं, एवढं सुधारणेचं आंदोलन चालवणं, एकाएकी निर्णय घेणं, एकमुखी निर्णय घेणं, याचा अर्थ एक अशी यंत्रणा होती आणि त्या यंत्रणेचं नाव आहे शरण संस्कृती, शरण आंदोलन, समतेचं आंदोलन. म्हणून ते असं म्हणतात, मादार चमेयाच्या घरची आंबी पिल्याने वेद आगम पळून गेले. मादार चमेयाच्या घरची आंबी पिल्याने म्हणजे आगम पळून गेले. कुळासाठी भांडणाऱ्यांना ऐका, डोहार कक्कयाचे कुळ कोणते, मादाराचे कुळ कोणते, दुर्वासाचे कुळ कोणते, व्यासाचे कुळ कोणते, वाल्मिकीचे कुळ कोणते, कौंडिन्याचे कुळ कोणते. म्हणजे त्यांचे आचार विचार आणि वर्तन या तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहेत. म्हणून हे समतेचं मूल्य या ठिकाणी आपल्याला समजून घेता येईल. म्हणून बुद्धांचे सूत्र पाळीमध्ये आहेत, महावीरांचे सूत्र अर्धमागधीमध्ये आहेत, बसवंतांचे वचन कन्नडमध्ये आहेत, कबीराचे दोहे हिंदीमध्ये आहेत, तुकोबांचे अभंग मराठीमध्ये आहेत आणि या बहुजनांच्याच भाषेमध्ये या संविधानाचे मूल्य त्या त्या काळामध्ये आमच्या महामानवांनी सांगितलेले आहेत. म्हणून मला असं वाटतंय
की बसवण्णांच्या अनुभव मंडपाची तुलना बुद्धांच्या महाविहाराशी सुद्धा होऊ शकते, कारण त्या सुद्धा महाविहारांमध्ये अशा प्रकारच्या चर्चा चालत होत्या. म्हणून वचने म्हणजे स्वयं प्रकाशित आहेत, वचने स्वयं पूर्ण आहेत. आणि अशा प्रकारे आता एक उदाहरण असं आहे की अब्राहम लिंकनची व्याख्या आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलं गेलेलं राज्य म्हणजे लोकशाही. आता संविधान आणि वचन सांगत असताना ही व्याख्या, लोकशाहीची व्याख्या जशीच्या तशी वचनाला सुद्धा लागू पडते. आता मी ज्यावेळेस बुद्धांनी जे काही सांगितलं ते लिहिलेलं नाही आहे. सर बुद्धाने फक्त 45 वर्ष प्रवचन दिले आणि बुद्धाच्या नंतर 100 वर्षांनी 100 दिवसांनी आणि 250 वर्षांनी 3 संगीती झाल्या आणि त्या 3 संगीतीमधून भिक्कूंनी बुद्धांचे विचार पालीमध्ये लिहिलेले आहेत. बसवण्णांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर डायरेक्ट या बसवादी शरणांनी स्वतः हे वचन साहित्य लिहिलेलं आहे. पण या साहित्याचं वेगळेपण असं आहे, जसं लोकांनी लोकांकडून लोकांच्या भाषेत ही लोकशाहीची व्याख्या आहे, तसं वचन साहित्याची सुद्धा व्याख्या लोकशाहीला तंतोतंत लागू पडते. शरणांनी म्हणजेच लोकांनी लोकांच्या भाषेत लोकांनी एकत्र बसून लोकांमध्ये चर्चा आणि चिकित्सा करून लोकांच्या हितासाठी लोकांच्या भाषेत लिहिलेलं साहित्य म्हणजे वचन साहित्य आहे. म्हणजे लोकशाहीची व्याख्या जशीच्या तशी वचन साहित्याला लागू पडते. म्हणून हे लोक एकत्र बसले हितासाठी लोकांच्या भाषेमध्ये लोकशाही मार्गानं चर्चा करून चिकित्सा करून लिहिलेलं साहित्य म्हणजे वचन साहित्य आहे. अंगाला राक लावून डोळे झाकून हिमालयामध्ये जाऊन एकांतात बसून लिहिलेलं साहित्य नाही, लोकांतात बसून लोकांमध्ये चर्चा आणि चिकित्सा करून निर्दोष करून लोकशाही मार्गाने लोकशाहीच्या अनुभव मंडपाच्या संसदेमध्ये बसून लिहिलेलं हे साहित्य असल्यामुळं या साहित्याचं मूल्य आणि वचनांचं मूल्य आणि संविधानाचं मूल्य एक आहे. लोकशाहीच मार्गानं चर्चा करून आणि चिकित्सा करून लिहिलेलं हे साहित्य आहे. म्हणून ज्यांना वचन पाठ आहे त्यांच्या मानेचा मणका नेहमी ताट असतो. म्हणून आमचं म्हणणं आहे की ताट मानेनं आणि स्वाभिमानानं जर आपल्याला जगायचं असेल तर आम्ही वचन वाचले पाहिजेत, वचन पाठ केले पाहिजेत. आता मला कमी वेळ असल्यामुळं आता एवढा मोठा विषय मी उगो विषयाची सुरुवात सुद्धा झाली नाही तरी सुद्धा आता विषय या ठिकाणी करावा लागणार आहे. म्हणून एका ठिकाणी असं म्हटलं की ज्ञान हे रत्न आहे. बघा ज्ञान हे रत्न आहे, ज्ञान हे रत्न आहे हे वचनांमध्ये सांगितलंय. ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे म्हणून वचन आम्हाला स्वाभिमान शिकवतं, वचन आम्हाला सन्मान शिकवतं. वचन ज्ञान आहे, वचन विज्ञान आहे, वचन आम्हाला स्फूर्ती देतं. वचन समाज प्रबोधनाचं गाणं आणि परिवर्तनाचं रसायन आहे आणि म्हणून हे रसायन तुमच्या आमच्यापर्यंत आणलं पाहिजे. म्हणून वचन अकादमी हे रसायन आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे. वचन भारतीय संविधानाचं मूल्य आहे आणि वचन लोकशाहीचं तत्वज्ञान आहे. वचन लोकशाहीचं तत्वज्ञान आहे, वचन क्रांतीचं बीज आहे, विद्रोहाचा हुंकार आहे, वचन शरणांचा बुलंद आवाज आहे, वचन आमचा श्वास आहे, वचन आमचा ध्यास आहे आणि वचन पचन झाल्यास लिंगायत समाजात परिवर्तन झाल्याशिवाय म्हणजे राहू शकत नाही. हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून आम्हाला वचन आंदोलन लोकांपर्यंत झालं पाहिजे. वचन क्रांतीचं अस्त्र आहे, वचन शब्दाचं शस्त्र आहे. त्यासाठी या वचनांमधलं तत्वज्ञान आपल्याला लोकांपर्यंत घेऊन पोहोचवण्याची गरज आहे. म्हणून एक एक वचन संविधानातलं एक एक मूल्य आहे. संविधानातल्या तरतुदीतलं एक एक मूल्य एका एका वचनांमध्ये आहे. म्हणून शेवटचं एक मूल्य सांगतो, आता ते कोणत्या शरणाने लिहिलंय त्याचं नाव आठवत नाही, ते एक शेवटचं वचन सांगून मी जे भारतीय संविधानानं समता हे मूल्य सांगितलेलं आहे की मातीत आणि चिखलात पशु पक्ष्यांचे पावलं उमटले त्या पशु पक्ष्यांच्या पावलांच्या ठशावरून सांगता येतं की ते कोणत्या प्राण्याचं आणि पक्ष्यांचं पाऊल आहे. बरोबर, जर मातीमध्ये एखाद्या पोपट्याचे कावळ्याचे म्हशीचे वाघाचे जर पावलं उमटले तर ठशावून सांगू शकतो की वाघाचं पावलं आहे.
मग शरण असं म्हणतात की चिखला मातीत जर पशु पक्ष्यांच्या पावलांचे ठसे उमटले, सांगता येतं त्या ठशांच्या पावलावरून ते कोणत्या पक्षाचं आणि कोणत्या प्राण्याचं पावलं आहे. पण त्याच चिखला मातीमध्ये माणसांच्या पावलांचे ठसे उमटले, त्या पावलांवरून ठशावून सांगता येतं का ते कोणत्या जातीच्या माणसाचं पाऊल आहे. ते फक्त माणूस याच माणसाचंच पाऊल आहे. म्हणजे प्रश्न विचारलाय त्यांनी वचनांमध्ये की सगळे माणसं समान आहेत, आणि हेच भूमिका भारतीय संविधानानं घेतलेली आहे. म्हणून हा कुणाचा हा कुणाचा हा कुणाचा ऐशे नच म्हणवा हो, हा मुचा हा आमुचा हा मुचा ऐशेची म्हणवा हो, आपुल्या घरचा पुत्रची मत म्हणवा हो, कुडल संगम देवा. म्हणजे हा कुणाचा नाही. आम्ही समोर आल्याबरोबर म्हणतो कुठलाही बापू कुणाचा आहेस, कोण्या जातीचा आहेस, कोण्या धर्माचा आहेस. पण बसवून आणि हा आमुचा म्हटलेला आहे की जे भारतीय संविधानाचं मूल्य आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता. आता ही बरेच मूल्य आहेत, पण ते या ठिकाणी वेळे अभाव मी आपल्याला सांगू शकत नाही. बुद्धिप्रमाण्यवाद आहे, समता आहे, सामाजिक न्याय आहे, स्त्री पुरुष समानता आहे. म्हणजे ज्या स्त्रीच्या गर्भातून मी जन्माला आलो त्या स्त्रीचा गर्भ अपवित्र कधीच असू शकत नाही. ही सामाजिक समतेची, स्त्री पुरुष समतेची चळवळ सुद्धा त्यांनी निर्माण केली. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, वचन चळवळीमध्ये सामील व्हा. वळवळ करू नका, चुळवळ करू नका, वचनांच्या चळवळीमध्ये सामील व्हा. आणि ही चळवळ आपल्याला लोकांपर्यंत अन्ना सध्या महाराष्ट्रामध्ये चळवळ करण्यापेक्षा वळवळ करणाऱ्या लोकांची संख्या सध्या आम्हाला त्रास द्यायला लागलेली आहे. म्हणून वळवळ करणाऱ्या लोकांनी चळवळीचं थोडंसं पात्र विस्तारावं, आणि सगळ्यांनी एक दिलानं आणि एक मनानं या ठिकाणी आपण वचन साहित्याचा प्रचार आणि प्रसार करूया. माझी एक वचन अकादमीला विनंती आहे की चळवळ पुढे नेण्यासाठी आम्ही पुस्तकं प्रकाशित केले पाहिजेत. कारण पुस्तक मस्तक बदलतं, आणि बदललेलं मस्तक नतमस्तक कधी होत नसतं. पुस्तकातूनच माणसं बदललेली आहेत. मला एकच सूर्यकांत घुगरे सरांचा बसमध्ये गावाकडे जाताना एक लेख वाचायला मिळाला, सूर्यकांत घुगरे सरांनी लिहिलेला काय कवे केला, एका लेखामुळे हे मस्तक बदललेलं आहे. त्याच्यामुळं आपण पुस्तकं जास्तीत जास्त प्रकाशित करूया. म्हणून हा जोडून मी आपल्याला विनंती आहे, आम्हाला पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी वचन अकादमीला काही आर्थिक मदत जर करता आली तर आपण करावं, आणि आपल्या पैशाचा वापर आम्ही वचन साहित्याच्या प्रकाशनासाठी जरूर करू. धन्यवाद.